नागपूर सेंट्रल एव्हेन्यू वरील एका खासगी इस्पितळात सेवारत डॉक्टरने स्वतःला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एखाद्या व्यक्तीला मग तो कितीही मोठ्या पदावर कार्यरत असो, जर त्रासाचं योग्य समायोजन करता आलं नाही तर त्याच पर्यावसान जीवास संपवण्यातही होऊ शकतं. त्याचं एक उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं. डॉक्टर अभिजित रत्नाकर धामणकर वय 39 असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. ते नागपूरच्या राऊत लालगंज मध्ये राहत होते. सेंट्रल एव्हेन्यू वरील किमया हॉस्पिटल मध्ये ते सेवारत होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याने त्यांनी 2017 मध्ये विशाखा गायकवाड यांच्याशी लग्न केले होते. त्यांना एक वर्षाचा मुलगा असल्याचे समजते. सासरच्यांची ढवळाढवळ वाढल्याने मी आत्महत्या करीत आहे अशी नोट त्यांच्या खिशात आढळली. त्यात त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले. सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे आणि तांबेवाही यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये अग्रेसन चौक येथे किमया हॉस्पिटल आहे. या ठिकाणी डॉक्टर अभिजित रत्नाकर धामणकर व 39 वर्ष हे नाईट ड्युटीला ICU इन्चार्ज म्हणून कार्यरत होते. त्यांनी रात्री 2 वाजताच्या सुमारास ॲट्रॅक्युरियम नावाचं एक इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन सुंडणीकरिता देतात. तर ते इंजेक्शन त्यांनी स्वतः आपल्याला लावून घेतले आणि आत्महत्या केली. तर त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ॲडमिट केलं. सकाळी 5 वाजता त्यांपर्यंत ते उपचार करत होते आणि सकाळी 5 वाजता ते मरण पावलेले आहे. मोबाईलमध्ये सुसाईड करण्याबाबत काही स्टेटस ठेवण्याबाबतची माहिती आम्हाला नाही, परंतु त्यांनी आत्महत्या करण्याच्या पूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांचा जो पारिवारिक त्यांना त्रास होता त्या पारिवारिक त्रासाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यासाठी काही लोकांना जबाबदार धरावे असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या नाव त्यांनी त्याच्यात नमूद केलेले आहे. त्यांच्या पत्नीनी त्यांच्या 15 तारखेला 15/2/2022 रोजी यशोधरानगर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात 498 ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या मानसिक तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली असं नमूद केलेलं आहे. हा घरगुती कौटुंबिक वादाचं मानसिक तणाव होता त्यांना, त्याबाबत त्यांनी आत्महत्या केलेली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.